सर संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यामध्ये मंचावर उपस्थित भाजपचे अध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील, प्रवीणजी दरेकर, बबनरावजी पासपुते, अतुलजी सावे, रत्नाकरजी गुट्टे, निलयजी नाईक, भारतीताई लवेकर, भीमरावजी केरा, तानाजीराव शिंदे, राजन घाग, विक्रांत आमरे, राम जगदळे, हिंदूराव जाधव, प्रफुल्ल पवार, विवेक सावंत, मनीष पगारे, अनुश्री माळगावकर, दीपक कदम, मंचावरील सर्व मान्यवर, आजचे उत्सव मूर्ति शिवसंग्राम से राष्ट्रीय अध्यक्ष आमचे मित्र माननीय श्री विनायकरावजी मेटे साहेब, सौभाग्यवती ज्योतिबेनी मेटे आणि त्यांच्या कुटुंबातील सर्व कुटुंबजन आणि विनायकरावांवर मनापासून प्रेम करणारे शिवसंग्रामचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता, भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम विनायकरावजी मेटे यांच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आणि नुकत्याच संपन्न झालेल्या त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं अभिष्ट चिंतन करतो। खरं म्हणजे आता कितवा वाढदिवस होता हे काही मी त्यांना विचारणार नाही, पण गेले 20 वर्ष मी त्यांना बघतोय, त्यांचं वय वाढतच नाही। 20 वर्षापूर्वी विनायकराव जसे दिसायचे तसेच आजही दिसतात आणि मला असं वाटतं की जो कार्यामध्ये मग्न असतो त्याला त्या कार्यातून जी ऊर्जा मिळते त्या ऊर्जेमुळे तो उत्साह अशा प्रकारे आपल्याला टिकलेला दिसतो। म्हणून ईश्वराला मी आजच्या दिवसाच्या निमित्ताने प्रार्थना करेन की त्यांच्यातली ही ऊर्जा, हा कामाचा उरक, ही लोकांच्या प्रति संवेदना, ही समाजाच्या प्रति उत्तरदायित्वाची भावना, ही अशीच वृद्धिंगत राहिली पाहिजे, ही अशीच कायम राहिली पाहिजे आणि ईश्वराचा आशीर्वाद त्यांना मिळाला पाहिजे। हेच खरं म्हणजे आजच्या दिवसाच्या निमित्ताने माझी ईश्वराच्या चरणी प्रार्थना आहे। मग अशी जसं सांगितलं की आज आपल्या नवीन सरकारने काही अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेतले। आपल्याला माहिती आहे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था। अशा महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आज औरंगाबादला देण्यात आलेलं आहे आणि यापुढे छत्रपती संभाजी नगर असं औरंगाबादचं नाव असेल। हा महत्त्वाचा निर्णय आपण घेतला। त्याचवेळी उस्मानाबादचं नाव हे धाराशिव, जे उस्मानाबादचं मूळ नाव आहे ते धाराशिव नाव हे या ठिकाणी घेतलं। काही लोकांना असं वाटतं की अशा प्रकारचं नामकरण करणं म्हणजे कुठल्या तरी विशिष्ट धर्मियांच्या विरोधात घेतलेलं हे पाऊल आहे, कुठेतरी याला काही जातीय किंवा धार्मिक अँगल आहे, हे अतिशय चुकीचं आहे। जगाच्या पाठीवर कोणीच गुलामीच्या खुणा ठेवत नाही। जगाच्या पाठीवर कुठल्याही देशामध्ये आक्रांत्याचा पुरस्कार होत नाही, सत्कार होत नाही। आक्रमणाच्या पाऊल खुणा पुसून टाकण्याचं काम जगातला प्रत्येक देश करतो। त्यामुळे औरंगजेब असेल त्यांचा औरंगाबाद असेल किंवा उस्मानाबाद असतील, या देशातल्या कुठल्या राजाच्या नावावर जे नाव नाही आहेत, तर या देशावर आक्रमण करून ज्यांनी या देशाची संस्कृती संपवण्याचा प्रयत्न केला, या देशातल्या विचारांना नामशेष करायचा ज्यांनी प्रयत्न केला आणि सामान्य माणसावर ज्यांनी अत्याचार केले, ज्यांच्या विरुद्ध आई जिजाऊंच्या आशीर्वादानं छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं स्फुल्लिंग त्या ठिकाणी चेतवलं, पेटवलं आणि छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या ठिकाणी बलिदान दिलं, अशा या
गुलामीचा पाऊल खुडा आम्ही संपवतोय आणि स्वराज्याची स्थापना झाली आहे हे भासवणार नाव हे त्या ठिकाणी देण्याचं काम आम्ही करतोय आणि म्हणून मला असं वाटतं काही लोक जे याला धार्मिक अशा प्रकारचा रंग देण्याचा प्रयत्न करतायत हे अत्यंत चुकीचं आहे. खर तर महाराष्ट्र सौभाग्यशाली आहे. छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राला केवळ स्वतःचा विचार करायला शिकवलाय तर संपूर्ण भारताचा विचार करायला महाराष्ट्राला शिकवलाय आणि म्हणून ज्या ज्या वेळी महाराष्ट्राला आवश्यकता असते त्या त्या महाराष्ट्र देशाला आवश्यकता असते त्या त्या वेळी त्या देशाच्या पाठीमागे महाराष्ट्र हा नेहमीच ताकदीनं उभा राहिला आहे. हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. हाच महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि आज पुन्हा नव्याने शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती आणि त्यामध्ये शिवसंग्राम असेल, आरपीआय असेल, रयत क्रांती असेल, असे आमचे अनेक मित्र या ठिकाणी, राष्ट्रीय समाज पक्ष असेल, असे आमचे सगळे मित्र सगळ्यांचं मिळून हे सरकार या ठिकाणी आपण स्थापन केलंय आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्ताने आश्वस्त करू इच्छितो की हे सरकार स्थापन करत असताना जरी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने एकत्रित येऊन हे सरकार स्थापन केलं आणि आता मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब आणि मी उपमुख्यमंत्री असलो तरी देखील शिवसंग्राम सहित आमचे जेवढे घटक पक्ष आहेत या सगळ्यांना सत्तेमध्ये समाविष्ट करून सत्तेचा वाटा त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेची सेवा झाली पाहिजे हे काम निश्चितपणे आम्ही या ठिकाणी करू. खरं म्हणजे मेटे साहेबांचं व्यक्तिमत्व हे संघर्षातनं उभं राहिलंय. आपल्यापैकी अनेकांनी, माझ्या पूर्ववक्त्यांनी देखील त्याचा उल्लेख केला की एका गरीब घरातनं मराठवाड्यातल्या बीड जिल्ह्यातनं मुंबईमध्ये ते आले आणि इथे आल्यानंतर पडेल ती जबाबदारी मिळेल ते काम करत त्यांनी आपला संघर्ष उभा केला. खरं म्हणजे त्यांच्या बालपणी देखील त्यांचा स्वभाव संघर्षाचाच होता. शाळेमध्ये चौथ्या वर्गामध्ये अचानक क्रीडा स्पर्धा रद्द केल्या म्हणून चौथ्या वर्गाचा विद्यार्थी गावामध्ये क्रीडा स्पर्धा रद्द करणाऱ्यांच्या विरोधात बोर्ड लावतो. म्हणजे हे जे काही नेतृत्वाचं बीज आहे हे तेव्हापासून त्यांच्यामध्ये होतं आणि त्यातनं मुंबईला आल्यानंतर पडेल ते काम कधी हमाली केली, कधी चहा विकला, कधी पेंटिंगचं काम केलं, खूप त्रास असतो रे. पडेल ते काम करत करत आपलं नेतृत्व तयार केलं आणि हे नेतृत्व तयार करताना त्यावेळेची मराठा समाजाची अवस्था पाहताना मी मराठा सारखी संघटना असेल, ऊट मराठा जागा हो सारखी संघटना असेल अशा संघटना करत करत आणि मग मराठा महासंघाच्या संपर्कात आल्यानंतर त्यातून मराठा चळवळीचा एक अभिन्न अंग ते झाले आणि शिवसंग्रामची स्थापना त्यांनी केली. हा जो सगळा प्रवास आहे हा सगळा प्रवास त्यांच्या क्षमतेच्या आधारावर, त्यांच्या हिमतीच्या आधारावर त्यांनी केला आणि त्यांच्यामधला जो कुशल संघटक आहे या संघटकाने एक एक माणूस जोडण्याचं काम सुरू केलं. आज एवढी मोठी संघटना आपल्याला पाहायला मिळते आहे. ही संघटना याकरता उभी झाली की स्वतःचा नाही तर संघटनेचा विचार करत एक एक माणूस त्यांनी जोडला. त्याच्या सुखदुःखामध्ये ते उपस्थित राहिले, त्याच्याकरता संघर्ष त्यांनी केला आणि म्हणूनच आज एक मजबूत संघटना शिवसंग्रामच्या रूपानं आपल्याला पाहायला मिळते. आणि हे करत असताना मराठा समाजाच्या उत्थानाकरता आणि मराठा आरक्षणाकरता त्यांनी केलेलं कार्य हे अतिशय बहुमोल आहे. कुठल्याही विपरीत परिस्थितीमध्ये देखील मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांनी कधी मागे पडू दिला नाही. कधी कधी तो मुद्दा जर मागे पडला तर तो मुद्दा ऐरणीवर आणण्याचं काम त्यांनी केलं. आणि मागच्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो काही संघर्ष होता त्या संघर्षाला कुठेतरी एक कायदेशीर अशा प्रकारची भूमिका आली पाहिजे या दृष्टीनं मराठा आरक्षणाचा कायदा केला. हा कायदा केल्यानंतर काही लोक माननीय उच्च न्यायालयात गेले. आम्ही अतिशय चांगली लढाई उच्च न्यायालयात लढलो. देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमधले वेगवेगळे कायदे
हे त्या त्या उच्च न्यायालयाने रद्दबादल केले, परंतु हा एकमेव असा कायदा होता तमिळनाडूच्या नंतर की ज्या कायद्याला मुंबई उच्च न्यायालयाने मान्यता दिली आणि मराठा समाजाच्या आरक्षणावर त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केलं. त्यानंतर ती मंडळी सर्वोच्च न्यायालयात गेली. आमच्या कारकिर्दीमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील आम्ही त्याच्यावर स्थगिती येऊ दिली नाही. सगळ्यात पहिल्यांदा तर चीफ जस्टिसच्या बेंच पुढे लागली. मला आजही आठवतं, आषाढीचा दिवस होता, मी विठ्ठलाची पूजा करून बाहेर पडलो होतो. मनामध्ये धाकधूक होती. 11 वाजले 11:15 वाजले त्या ठिकाणी केस पुकारली गेली. विठ्ठलाचाच धावा करत होतो की विठ्ठला तू उच्च न्यायालयामध्ये तर यश दिलं, पण सर्वोच्च न्यायालयामध्ये काय होईल काही सांगता येत नाही. ती केस लागली आणि 5 मिनिटांमध्ये चीफ जस्टिस साहेबांच्या बेंचने सांगितलं की याच्यामध्ये स्टे देण्यालायक काही नाही आहे आणि ती केस त्यांनी बाजूला टाकली. आणि त्यानंतर वर्षभर सर्वोच्च न्यायालयात तारखा लागल्या, पण कधी त्याच्यावर स्थगिती आली नाही. सरकार बदलल्यानंतर काय झालं हे आता मी आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आहे. कधी सरकारचे वकील जाऊन सांगायचे आम्हाला इन्स्ट्रक्शनच नाही आहे, कधी परस्पर विरोधी भूमिका मांडायची. सगळ्यात पहिल्यांदा तर सरकारने स्वतःच त्या ठिकाणी स्टेटमेंट करून टाकलं की जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही भरती करणार नाही, आम्ही प्रवेशही देणार नाही, आम्ही कुणाला कागदही देणार नाही. म्हणजे खरी स्थगिती तर सरकारने स्वतः त्यावेळेस उडावून घेतली. परंतु नंतरच्या काळामध्ये केस लागली, केसमध्ये काय झालं आपल्याला माहिती आहे. जी सगळी मेहनत आपण केली होती ती पुन्हा एकदा शून्यापर्यंत आणून ठेवण्याचं काम हे त्या ठिकाणी झालं. पण आज निश्चितपणे एक अवघड रस्ता आहे, पण त्या रस्त्याने आपल्याला जावं लागेल. मराठा समाजाला कुठेतरी न्याय आपल्याला द्यावा लागेल. एवढंच नाही, चला ते तर आपण असं मानू की न्यायालयाच्या हातात होतं, पण जे सरकारच्या हातात होतं तेही सरकारने केलं नाही. आपल्या काळामध्ये आपण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 500 कोटी रुपये दिले. आपले नरेंद्र पाटील जे अण्णासाहेबांचे चिरंजीव आहेत त्यांना अध्यक्ष केलं होतं, त्यांनी जवळजवळ 40,000 मराठा उद्योजक तयार करण्याचं काम त्या काळामध्ये केलं. सरकार बदललं त्याला पैसे नाही. आपण सारथी तयार केली, या सारथीच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात मराठा तरुणांना उच्च शिक्षणाच्या संधी प्राप्त झाल्या, त्या सारथीचं काय केलं हे आपण सगळ्यांनी बघितलं. त्याच्यावर चौकशी लावली, चौकशीला आम्हाला कोणाची नाव होती, आणि चौकशी लावली ती चौकशी करता नाही, ते बंद करण्याकरता. आणि सगळं त्याचं जे काही कामकाज आहे ते ठप्प करण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं. आपण शैक्षणिक सवलत दिली होती, 605 कोर्सेसमध्ये मराठा समाजाच्या तरुणांना प्रायव्हेट कॉलेजमधली फी ही सरकार भरेल असा निर्णय आपण केला होता, त्याच्यामध्ये बदल करून टाकला. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेलचा निर्णय आपण घेतला होता, काही ठिकाणी जमिनी दिल्या होत्या, त्याच्यामध्ये तसूभरही पुढे जाण्याचं काम हे त्या काळामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही. म्हणजे ज्या गोष्टी सरकारच्या हातामध्ये होत्या त्या गोष्टी देखील सरकारने केल्या नाही. आणि आपण सगळ्यांनी बघितलं, एक मंत्रिमंडळ उपसमिती होती, ती नेमकी काय करायची माहिती नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी कधी मराठा समाजाच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला वेळ दिला याचं मला आठवत नाही. आमच्या काळामध्ये अगदी छोट्यातली छोटी संघटना आली तरी मी स्वतः भेटायचो, आमची उपसमिती भेटायची, आमचे सगळे नेते भेटायचे. मला काँग्रेस राष्ट्रवादीचे फार मोठे नेते, मी नाव सांगणार नाही, ते एक दिवस म्हणाले की देवेंद्रजी तुम्ही निर्णय तर फार चांगले घेतले पण तुम्ही एक चूक केली. म्हटलं काय चूक केली? म्हटलं आमच्याकडनं तुम्ही शिकलं पाहिजे. म्हटलं काय शिकलं पाहिजे? म्हटलं असे तडकाफडकी निर्णय घ्यायचे नसतात, पण लोकांना महत्व राहत नाही. जरा 2-5-10 वर्ष लोकांना येऊ दिलं पाहिजे, चक्रा मारू दिल्या पाहिजे, त्यांची निवेदनं घेतली पाहिजे, त्यानंतर निर्णय घेतला पाहिजे. मी म्हटलं तुमची स्टाईल तुम्हाला लखला, आम्ही तुरंदार महापुण्यवाले लोक आहोत. त्यामुळे प्रश्न आला की प्रश्न सोडवायचा. आणि ही सगळी सामाजिक प्रश्न ही राजकारणाच्या पलीकडची असतात. मत मिळतील की नाही मिळणार याचा विचार न करता बृहद समाज जो असतो या समाजाच्या हिताचं काय आहे हे आपण बघितलं पाहिजे. आणि म्हणूनच
आमच्या काळामध्ये आम्ही सातत्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये लढाई लढून ओबीसीचं राजकीय आरक्षण टिकवलं, 50% वरचंही टिकवलं. हे सरकार आलं, पहिले 50% आतलं गेलं, नंतर समोरचं गेलं आणि त्यानंतर सगळं आरक्षण घडवण्याचं काम यांनी केलं. पण निश्चित एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वातलं आमचं सरकार ओबीसीचं राजकीय आरक्षण हे परत मिळवेल आणि निश्चितपणे ओबीसीला देखील राजकीय आरक्षण या ठिकाणी मिळेल. आज या निमित्ताने एवढंच सांगतो, सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही कोणीही खुर्च्या तोडण्याकरता सरकारमध्ये आलेलो नाही. या ठिकाणी आलो आहोत ते समाजातल्या शेवटच्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन करण्याकरता. सत्ता हे आमचं साध्य नाही आहे, सत्ता आमचं साधन आहे. या साधनाचा उपयोग करून शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये आम्हाला सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवायचं आहे आणि म्हणून ही परिवर्तनाची चळवळ येत्या काळामध्ये अत्यंत वेगाने नेऊन महाराष्ट्रातला दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन हे घडवण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसेल. या निमित्ताने पुन्हा एकदा मेटे साहेबांचं अभिष्ट चिंतन करत असताना भारतीतांना सांगू इच्छितो, भारतीताई तुम्ही म्हणाल्या गिफ्ट, तुम्हाला हे माहिती आहे का गिफ्ट पेक्षा सरप्राईज गिफ्ट जास्त महत्वाचं असतं. मला मिळालं ना सरप्राईज गिफ्ट. मी विरोधी पक्ष नेत्याचा माजी मुख्यमंत्री बनायला गेलो होतो, तसं प्रेस कॉन्फरन्स मध्ये घोषितही केलं होतं, पण माझ्या नेत्यांनी मला सरप्राईज गिफ्ट दिलं आणि सांगितलं तुम्ही सत्तेत जा आणि उपमुख्यमंत्री व्हा, त्यामुळे मी सत्तेत आलो, त्यामुळे आपण काळजी करू नका. राजकारणातलं गिफ्ट हे घोषित केलेलं नसतं, ते सरप्राईज गिफ्टच असतं, पण ते योग्य वेळी मिळणार याबद्दल तुमच्या मनामध्ये शंका ठेवू नका. विनायकराव मेटे हे माझ्याकरता केवळ घटक पक्ष नाही आहे तर एक माझे परम मित्र देखील आहे आणि या ठिकाणी सांगितलं पाहिजे विनायकरावची माझी ओळख तर जुनी होती पण आमच्या ओळखीचं मैत्रीत जे काही परिवर्तन झालं ते केवळ आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्यामुळे. आम्हाला जवळ आणणारे, आमच्यात मैत्री घडवणारे किंवा ओळखीचा मैत्रीत रूपांतर करणारे ते आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे होते. आज ते आमच्या सोबत नाही आहेत पण त्यांचा आशीर्वाद त्यांचं प्रेम हे आमच्या सातत्याने पाठीशी आहे, त्यामुळे असे आमच्या या परम मित्राचं आणि खरं म्हणजे दुसऱ्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही जो केला तोही महत्वाचा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक की जे केवळ या स्टेजला पोहोचलं ते विनायकराव मेटेंमुळे पोहोचलं, त्यांच्या मेहनतीमुळे पोहोचलं आणि दुर्दैवाने या 2.5 वर्षात त्याचं काही झालं नाही. विनायकराव मी येत्या आठवड्यातच माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ घेणार, आपल्याला बोलवणार आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पुन्हा हे स्मारक त्या ठिकाणी झालं पाहिजे याला गती देण्याचं काम आपण करू. मी आपलं मनापासून अभिनंदन करतो, अभिष्ट चिंतन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.